अहो तुम्ही फंक्शनला का नाही आलात? आणि हे काय डोक्याला लागलंय तुमच्या? अहो काय झालं, किती लागलंय? अहो सांगा ना काय झालं, किती लागलंय तुम्हाला? ताई पल्लू, पल्लू काय झालं? हे बघ माझ्याकडे बघ पल्लू। आई माझं काय झालं सांग मला, काय झालं? हा ताई मला, हा सांग पल्लू काय झालं? मला भाऊजी काय करताय? मला तुझ्याशीच लग्न करायचं होतं पल्लू। माझ्यावर हात उचललास तर बघतो तुला कोण वाचवते। भाऊजी जाय तू, यातलं नंदिताला काही कळलं तर तिला कायमचं घरातून हाकलून देईन। मला आईची आठवण येते। असं होय, वेडी कुठली। आपण आज रात्री आईला फोन करूया ना। रडू नकोस पल्लू। मला सांग तुम्ही फंक्शनला का नाही आलात? मी यांना फोन सुद्धा केला होता, आधी उचलला नाही आणि नंतर स्विच ऑफ आला। अगं आम्ही निघालोच होतो पण पल्लवी म्हणाली मला अभ्यास आहे आणि तिकडे जाऊन काय करायचं, मग आम्ही इथेच बसलो, मलाही काम होतं आणि मग वेळ गेला जरा इथेच। नाही ताई तू नाही असं म्हणालीस? नाही। तुम्ही दोघं काय बोलताय ना मला काहीच कळत नाहीये। काय हो डोक्याला लागलंय तुमच्या? कसं झालं, कुठे झालं? आणि अगं ते होय, नाही नाही ते ऑफिसमधून येताना लागलं, म्हणजे बसमध्ये उभा होतो आणि ड्रायव्हरने एकदम जोरात ब्रेक दाबला, मी असा टेकला गेलो आणि पत्रा होता तो लागला, फार काही नाही। हो पण ते किती लागलंय, तुम्ही औषध लावलं का? औषध हा नाही ते होईल बरं। माझा ना खूप गोंधळ होतोय पल्लू, तू आज जा बघू, मी तुझ्याशी नंतर बोल। अगं मी पल्लू तू आज जा। अहो काय झालंय मला खरं खरं सांगा ना। अगं खरंच सांगितलं, आणखी किती खरं सांगायचंय? मग पल्लवी का असं म्हणाली? बघ ती मूर्ख आहे आणि तुझा तिच्यावर विश्वास आहे माझ्यावर नाही का? जास्त डोकं फिरवू नको सर, आणि भूक लागली आहे मला, स्वयंपाकाचा बघ जा। हॅलो प्रभाकर भाऊजी, बोला ना, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे वहिनी। तुम्ही आत्ता आदितीला फोन कशासाठी केला होता? का भाऊजी? नाही म्हणजे आदिती माझी धाकटी जाऊ आहे ना, मला वाटलं आपुलकीने तिच्याशी बोलावंसं, तर मी नाही बोलू शकत का? तेवढीही परवानगी नाही आहे का मला? भाऊजी तिने तुम्हाला शांतनूपासून तोडलं। मला नाही आवडलं ते, म्हणून फक्त बोलायला फोन केला होता, तिला विनंती करायला फोन केला होता की बाई असं काहीतरी वागू नकोस ग, या घरासाठी माझ्या शांतनुसाठी माझा जीव तुटतो। का एवढीही परवानगी नाहीये मला, एवढाही अधिकार नाहीये? नाही वहिनी प्रश्न अधिकाराचा नाहीये, यापुढे तुम्ही प्लीज आदितीला फोन करू नका। तुम्हाला काही शंका असेल, काही बोलायचं असेल तर मला फोन करा प्लीज। भाऊजी ठीक आहे तुम्ही मला नावं ठेवा, माझा अपमान करा, माझ्यावर राग राग करा, मी सगळं सहन करायला तयार आहे माझ्या शांतनूसाठी। भाऊजी तुम्हाला माहित नाही आहे
तुम्हाला माहित नाहीये त्याला किती दुःख झाले या सगळ्या गोष्टींचं. अहो मुलं मोठी झाली म्हणून त्यांना आई वडील नको असतात असं नाही हो. तेव्हाही त्यांना आई वडिलांची तेवढीच गरज असते. त्यालाही होतीच ना. आणि म्हणून मी जर का बोलण्यासाठी फोन केला तर काय चुकलं माझ? इतकं का ऐकवताय मला तुम्ही? भाऊजी भाऊजी माझं चुकलं चुकलं माझं. मी नको होता करायला फोन, पण ओरडू नका हो एवढं. मला माझ्या शांतनूची काळजी वाटते. त्याला अशा अवस्थेत मी नाही बघू शकत म्हणून मी फोन केला होता ना. ठीक आहे, काही झालं तरी मी माझ्या शांतनूला दुःख नाही होऊ देणार, कधीच दुःखी होऊ देणार. मोठी आहे शांतनू. तू इथेच होतास? माझ्या लक्षातच नाही आलं. तू बाबांची बोलत होतीस. पल्लवी खूप छान दिसतेस आज. केस, तुझे गाल, भाऊजी काय करताय? ऐक ना, मला मला तुझी बहीण कधी आवडलीच नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो पल्लवी. मला तुझ्याशीच लग्न करायचं होतं पल्लवी. आणि तू काळजी करू नकोस, तुझ्या ताईला काहीही कळणार नाही. यातलं नंदिताला काही कळलं तर तिला कायमचं घरातून हाकलून देईन. पल्लू काय झालं? अगं काही नाही, मी मगाशी सांगितलं ना तुला आईची आठवण येत होती, बस बाकी काही नाही. पल्लू मला एक सांगशील? तू यांच्याशी असं का बोलत होतीस? काही झालंय का? तुम्ही दोघं फंक्शनला पण आला नाही, मला जरा विचित्र वाटलं. म्हणजे ते पण नीट सांगत नाही आहेत, तूही काही सांगत नाही आहेस. काही लपवती आहेस का माझ्यापासून? अगं ताई लपवण्यासारखं काही नाहीच आहे. मी तुला सांगितलं ना तेवढंच, बाकी काही नाही. पल्लवी मी तुझी मोठी बहीण आहे, प्लीज खरं खरं सांग मला काय ते. एकतर यांच्या डोक्याला पण लागलंय. अगं ताई भाऊजींनी सांगितलं ना, येताना त्यांना बसमध्ये लागलंय, तेवढंच. आपल्याला निघायचंय ना लग्नाला. तू जा पुढे. हवं तर थांबते ना तुमच्यासाठी मी. अगं बाई जा, येतो मी. हे म्हणाले बस मध्ये लागलं, पण घरी आल्यावर यांच्या डोक्याला कुठलीच जखम नव्हती. म्हणजे इथे आल्यावर. पल्लवी प्लीज मला खरं काय ते सांग प्लीज. अगं ते खरंच काही नाही. नाही पल्लवी, नक्की काहीतरी गडबड आहे. तू माझ्यापासून मुद्दाम काहीतरी लपवतेस. अगं ताई नंदिता. हो आले. तुला कस सांगू ताई, त्यांनी तुलाही घराबाहेर काढायची धमकी दिली आहे. तुझे हाल मला सहन होणार नाहीत ग.
तुला सांभाळण्याची कुवतही नाहीये माझी. आणि दापोलीला गेलीस तर बाबा तुला सुखानं जगू देणार नाहीत तिथे, उलट परत ह्याच नरकात आणून सोडतील. फक्त आणि फक्त तुझ्यासाठी गप्प आहे. माझ्याकडे आता एकच मार्ग आहे, तो म्हणजे आता लवकरात लवकर हॉस्टेलमध्ये रूम मिळवणे. मग इथे राहायचा प्रश्नच येणार नाही. ज्योती, मी केव्हापासून बघते मोबाईल मध्ये लागलेस तू. नाश्ता करतेस ना, मोबाईल बाजूला ठेव. अगं मोठी इम्पॉर्टंट मेसेजेस वाचत होती ग. बाबा पण फोन घेऊन बसलेत, त्यांना पण बोल की. बरं शांतनू कुठे आहे, त्याला बोलवलं नाही का? बाबा आला. शांतनू ये. शांतनू बस. शांतनू काय झालं रे? नाही मोठी आहे, काही काही विशेष नाही. बरं वाटत नाही जरा. भाऊजी ब्रेकफास्ट करून घ्या ना, बरं वाटेल. नाही वहिनी भूक नाही. वाटलंच होतं मला आपले जवळची लोक अशी वागली ना की त्याचा सगळा त्रास ना माझ्या लेकाला होतो. ते सगळं जाऊ दे, तू काहीतरी खाऊन जा. हा ए मेघना जा, ज्यूस तरी घेऊन ये जा. हो प्रभाकर दादाचा फोन. काय म्हणतोय बघ. हॅलो गुड मॉर्निंग दादा. अरे काय नाही, तुझा फोन बघितला आला होता तो. मी जरा कामात होतो ना म्हणून करताना. बोल काय काम होतं? अरे हा हो, ते आपलं कॉलेजचं काम होतं. मीटिंग ठेवायची होती तर तुला वेळ कधी आहे ते विचारायचं होतं. प्रदीप जरा कठीण दिसते रे, कारण बरीच कामं आहेत रे. स्वयंपाकाचं सुद्धा सगळं मलाच करायला लागतं. अरे वा, तू स्वयंपाक पाणी पण करायला लागलास. मस्त, एखाद दिवशी यावं लागेल तुझ्याकडे जेवायला काय. ऐक ना प्रदीप, घरी सगळं ठीक आहे ना? चांगले आहेत की. बरं एनिवे तुझी कामं चालू राहू देत, ते मीटिंगचं मी नंतर बघतो. ठेवू. ओके. काय काय करावं लागतं माणसाला, स्वयंपाक काय, घरातली कामं काय. काय म्हणत काय होता तो? नाही काय नाही, म्हणजे आपली घरच्यांची चौकशी करत होता. पण त्यांना आपल्या माणसांची काळजी वाटली असती ना तर घर सोडून गेलेच नसते ना. पण नेमकं त्यांच्यासाठी ना आपली माणसं कोण हे महत्वाचं ना. जाऊ दे, त्या बाबतीत आपण तरी काय बोलणार. आता लायब्ररीत जाऊन यायचंय मला. बघू थोड्या वेळानं जाऊन येईन. ती आधीची पुस्तकं आहेत ना ती सगळी एक्सचेंज करून नवीन घ्यायची. हो ग, मला पण अभ्यास सुरू करायचा आहे. मी काय म्हणते, तू जाशील ना तेव्हा मला पण सांग. हो चल ना. आजी का? अगं बरं झालं तुम्ही भेटला. मला ना एक चांगली बातमी सांगायची. कसली बातमी? अगं गेले कित्येक दिवस हॉस्टेलच्या रूमसाठी अप्लाय करत होते, ते काय माता होईल असं वाटतंय मला. कारण एक रूम रिकामी झाली आहे आणि वेटिंग लिस्ट मध्ये माझाच नंबर आहे म्हणून लगेच फॉर्म भरून आली आहे. अरे वा, तुला तर हॉस्टेलची रूम मिळाली ना की आम्ही तुझ्याकडे येत जाऊ.
म्हणजे आपल्याला ग्रुप स्टडी करता येईल. हो हो चालेल. म्हणजे आपण रात्रभर ग्रुप स्टडीज करायचे. ओके. मग नूडल्स बनवायचे, चहा टाकायचा आणि सकाळी उठलं की पोहे. अगं हो 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 रिमा, हे बघ माझी काहीच हरकत नाही, पण हॉस्टेलचे काही रूल्स असतील ना ते बघायला लागतील आपल्याला. मला माहिती आहेत. ओके. ते फक्त बॉयफ्रेंड राहण्याला अलाउड नाही आहे. इथे आहे कोणाला बॉयफ्रेंड? ए पण खरंच मिळायला हवी आहे ग ती रूम. अगं नक्की मिळेल, नको काळजी करूस. ए अंशिका, अगं तुला बुक एक्सचेंज करायची होती ना, चल आपण पटकन लायब्ररी जाऊन येऊया. ओके चल 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 निघूया. ही हॉस्टेलची रूम मिळणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कधी एकदा रूम मिळते आणि मी तिकडे जाते असं झालंय मला. स्टोरूमचं बऱ्यापैकी नुकसान झालंय मोठे का? म्हणजे मला वाटतं सगळं वायरिंग चेंज करावं लागेल, फर्निचर सुद्धा खराब झालंय, ते सुद्धा रिप्लेस करावं लागेल. हो, स्टाफ रूम मधलं लीकेज पावसाळा सुरू होण्याच्या आधी रिपेअर करावं लागेल दादा. काम करून घ्यायलाच हवी आहेत, पण मेंटेनन्सची सगळी जबाबदारी प्रभाकरची असते रे. टेंडरची सगळी कामं तोच बघतो, तेव्हा सगळे पेपर्स त्याला पाठवून देतो, बघून काय ठरवेल काय करायचं कोणाला द्यायचं. हा ते मी मॅनेज करतो. बर, आज हॉस्टेल रूम बद्दल बोलायचं होतं. आपल्या हॉस्टेलमध्ये आता एक रूम रिकामी झालेली आहे. हा मग अर्जदारांच्या यादीमध्ये ज्याचा नंबर पहिला असेल त्याला देऊन टाका रूम. अडचण काय? अर्जदाराचं नाव थोडं अडचणीचं आहे. का, कोणी अर्ज केलाय? पल्लवी शिरसेकर. नाही नाही, तिला हॉस्टेल अकोमोडेशन मिळू शकत नाही. अरे अरे असं कसं शांतनू, त्यासाठी तिने आधीपासून प्रयत्न केलेले आहे आणि अर्जदारांच्या यादीमध्ये तिचा नंबर जर पहिला असेल तर कॉलेजच्या नियमाप्रमाणे तिला आपल्याला रूमही द्यावीच लागणार आहे. हो मोठे काका, पण ती नियमावरून किती भांडण करते, किती त्रास देते हे तिच्या ऍडमिशन पासून बघतोच आहोत ना आपण. अरे ती ऍडमिशनच्या वेळची गोष्ट होती, आता हॉस्टेलवरती ती असं काय करणार आहे? नाही मोठे काका, ती कुठल्याही नियमावरून वाद घालू शकते. सर, हॉस्टेलचे लाईट्स रात्री 10 वाजताच बंद का होतात? असा नियम का? रात्री 2 वाजताच एखाद्या विद्यार्थ्याचा चांगला अभ्यास होत असेल तर हॉस्टेलच्या प्रत्येक फ्लोअरवर सेफ्टी डोअर का नाही? हॉस्टेलच्या मेसमध्ये याच भाज्या का मिळतात, त्या का मिळत नाही? वॉचमन 2 काय, 4 का नाही, कुठलाही? नाही शांतनू, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण दादा म्हणाले तसं नियमाप्रमाणे रूम तिलाच द्यावी लागेल. येस अनफॉर्च्युनेटली आय नो, पण मोठे काका तरी ऐक माझं, एकदा तिला हॉस्टेलवरची रूम मिळाली ना की ती नको तिथं भांडणं नाही करणार. आणि कसं असतं ना शांतनू, की जिथे तिथे कटकट करणारी जी माणसं असतात ना त्यांच्याशी कायद्यानं वागूनच त्यांना गप्प करायचं असतं, कळलं? आपण तिला रूम देऊन बघूया ना. नाही नाही, तिने तिथलं भांडण घेऊन माझ्यापर्यंत येऊ नये एवढीच माझी एक बेसिक अपेक्षा आहे, बाकी मला काही प्रॉब्लेम नाही. चल बर. अदिती माझ्यासाठी चहा टाकते, तुला अर्धा कप चालेल? नको. बर, आज दुपारी तयार राहा, आपल्याला डॉक्टर कडे जायचंय तुझ्या फॉलोअप साठी. तुला कामाला नाही जायचं? मी जाईन एकटी डॉक्टरांकडे. नाही बरोबर आहे, मला कल्पना यायची की तू एकटीने सगळं करायला समर्थ आहेस, पण मी येऊ की नको ते स्पष्ट सांग ना, म्हणजे मला कळेल. मी फक्त तुला म्हटलं तू कामाला जा, नाहीतर माझ्यावर आरोप होतील. तुझ्यामुळे प्रभाकर बाहेर जात नाही, तुझ्यामुळे प्रभाकर आमच्याकडे येत नाही, तुझ्यामुळे प्रभाकर ऑफिसला येत नाही, वगैरे वगैरे वगैरे. काल तुला वहिनीने फोन करून जी बडबड केली त्याचा राग काढतेस का माझ्यावर? यात माझाच दोष आहे का, माझंच चुकलंय का? नव्याने ओळखतेस का वहिनीना, त्यांचा स्वभाव माहिती नाहीये का तुला? बोल आता या केसमध्ये काय करायचं, तू म्हणशील तसं वागिनी.
बोलायचंच नसेल तर मेसेज कर मला, तो वाचीन मी. तेवढा त्रास घेऊ नकोस. नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.